नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपण या ठिकाणी बघतो आहोत क्रमिक पुस्तकातून मराठी व्याकरण याच्या आधी आपण ज्ञानाम सर्वनाम हे बघितलेलं आहे आणि आज आपल्याला विशेषण हा एक विशेष टॉपिक बघायचा आहे सुरुवातच आपल्याला करायची आहे नाम आणि विशेषण यांच्यामधल्या फरकापासून तुमच्यासमोर विविध उदाहरणं या ठिकाणी आहेत तुम्ही बघतात पिवळसर गुलाब मोठा चेंडू मसालेदार भाजी लाल चुटूक कळी स्वच्छ okay? रुमाल टवटवीत चेहरा निळशार पाणी रागीट घोडा याच्यामधले तुम्हाला नाम आणि विशेषण ओळखता आली पाहिजेत ओके नाम कोणता आहे तुम्हाला मी सांगितलं स्वच्छ रुमाल याच्यामध्ये नाम कोणतं आणि विशेषण कोण रागीट घोडा नाम कोणते आणि विशेषण कोणते पटकन सांगता आली पाहिजे आणि याच्यातूनच मग एक नवीन कन्सेप्ट येते ती म्हणजे विशेष सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की विशेषण कशाला म्हणायचं बघा नामाविषयी अधिक माहिती सांगणारे जे शब्द आहेत त्यांना म्हणायचं विशेषण काय इथे भाजी कशी आहे मसालेदार चेंडू कसा आहे मोठा गुलाब कसा आहे पिवळसर हे गुलाब नाम आहे त्याच्याबद्दल माहिती पिवळसर चेंडू नाम आहे त्याच्याबद्दल माहिती मोठा भाजी नाम आहे त्याच्याबद्दल माहिती मसालेदार या ठिकाणी तुमच्या लक्षात येते नाम आहे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेष असतो आणि हे जे नाम आहे मग हे जे गुलाब आहे या नामालाच त्या विशेषणाचे विशेष्य म्हटले जाते मुद्दा नीट लक्षात घ्या नाम विशेष्य बरोबर नाम मात्र केव्हा जर त्याच्या आधी विशेषण आले तर त्या नामाला विशेष म्हणायचं ना मुळातलं ते नामच आहे मात्र त्याच्या आधी जर विशेषण येत असेल तर त्याला आपण नाम म्हणणार नाही त्याला आपण काय म्हणणार विशेष्य म्हणणार जसं या ठिकाणी तुम्ही बघता लाल भडक जास्वंद याच्यामध्ये लाल भडक काय आहे विशेषण जास्वंद काय आहे विशेष्य नामाला काय म्हटलो आपण विशेष्य असं म्हटलो आणि मग वर जे जे आपण या ठिकाणी उदाहरणं पाहिलेली आहे याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं इथे गुलाब असेल चेंडू असेल भाजी असेल कळी रुमाल चेहरा पाणी घोडा ही सगळी मुळातली नामं आहेत मात्र ही नामं काय आहेत यावरील विशेषणांची विशेष विशेश्या आहेत तुम्हाला नाम, आता नाम नामालाच आपण विशेष्य म्हणतो हे लक्षात आलं असेल आता मग हे जे विशेषणं असतात ही कोणकोणत्या प्रकारची असू शकतात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे काय विशेषणं कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात गुणवाचक विशेषण संख्यावाचक विशेषण सार्वनामिक विशेषण ओके विशेषण गुणवाचक असू शकतात गुण दर्शवणारे असू शकतात दुसरे ती संख्यावाचक असू शकतात संख्या दर्शवणारे असू शकतात आणि तिसरी ती सार्वनामिक असू शकतात सर्वनामापासून बनलेली असू शकतात आता पुढे आपल्याला बघायचं आहे खाली काही विशेषणं आपण बघतो आहोत ती कोणती विशेषणं आहेत ती तुम्हाला ओळखायची आहेत बघा तुमच्यासमोर काही उदाहरणं आहेत हुशार कावळा नीट लक्ष द्या वहीपुएन घेऊन तुम्ही या ठिकाणी नोटिंग करू शकतात आणि हे महत्त्वाचं हे लहान लहान मुद्दे आहेत आणि हे थोडक्यात सोपे म्हणतो याला मी काय सिम्पल मात्र हे फार महत्त्वाचं बरे सोपं म्हणून याकडे दुर्लक्ष करू शकतात मात्र दुर्लक्ष करण्यासारखं इतकं सोपंही नाही हुशार कावळा आंबट बोरे कच्चा आंबा उंच इमारत काळा खडक हिरवागार पोपट ओके या ठिकाणी तुमच्यासमोर विशेषण आणि विशेष आहेत मात्र ही जी आधुनिकित नामं आहेत यांना जी विशेषणं लागलेली आहेत या ठिकाणी ती गुणवाचक विशेषणं आहेत हुशार काय आहे हुशार हा गुण आहे आंबट गुण आहे कच्चा उंच काळा हिरवा ही सगळी गुण आहेत मग गुणवाचक विशेषणामध्ये नेमकं येतं काय ते जर तुम्ही बघितलं आंबट तुमच्यासमोर येते चव कच्चा बघितलं तुमच्यासमोर येतं रूप उंच बघितलं रूप येतोय तुमच्यासमोर काळा म्हटलं तुमच्यासमोर रंग येतोय हिरवागार म्हटलं तुमच्यासमोर रंग येतोय या ठिकाणी गुण किंवा हुशार म्हटलंय हुशार हा काय आहे गुण आहे रंग असेल रूप असेल आकार चव किंवा गुण सांगणारी जी विशेषणं असतात त्यांना आपण गुणवाचक विशेषणं असं म्हणतो पुढे खालील वाक्यात मोकळ्या मोकळ्या जागी कंसात दिलेल्या गुणवाचक विशेषणापैकी योग्य विशेषणं तुम्हाला लिहायची आहेत इथे म्हटलंय मी समुद्रात टिंबटिंब लाटा उसळतात कशा पांढऱ्या प्रचंड भव्य जाडे भरडे की आंबट काय येणार आहे तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत पटपट पटपट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या तिच्या अंगावर टिंबटिंब कपडे होती कसे कपडे होते मला टिंबटिंब फूल आवडते कसे फुलं आवडते मी खाल्लेली संत्री टिंबटिंब होती तुमच्या तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत आबासाहेबांनी टिंबटिंब वाडा बांधला वरील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत ओके या ठिकाणी आपण थोडंसं पुढच्या नवीन प्रकाराकडे बोलतो आहोत तो प्रकार आहे संख्या विशेषण किंवा संख्यावाचक विशेषण महत्त्वाची मुद्दे सोप्या भाषेमध्ये अत्यंत सोप्या शब्दामध्ये आपल्याला समजून घ्यायचे या ठिकाणी चित्र आहे तुम्हाला विचारलं या चित्रामध्ये किती मुलं आहेत तुम्ही लगेच उत्तर द्याल या ठिकाणी तुम्हाला विचारलं या चित्रामध्ये किती मांजरं आहेत तुम्ही लगेच उत्तर द्याल आणि या मांजराचे हे मुलं पट आहेत तुम्ही तेही उत्तर द्याल घरावर किती कवले आहेत असं जर विचारलं तुम्हाला तर ते तुम्हाला सांगता येतील का हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्ही जे जे उत्तर आता तुम्ही म्हटले घरावर किती कौले आहेत काही कौले आहेत किंवा पुष्कळ कौले आहेत असं तुम्ही म्हटले सुद्धा संख्यावाचकच आहे ओके कारण की इथे तुम्ही खूप म्हणू शकतात असंख्य म्हणू शकतात अनेक म्हणू शकतात अधिक म्हणू शकतात कौलांच्या बाबतीत ते सुद्धा संख्यावाचक आहे ओके निश्चित संख्येत जरी मोजल्या आहेत मोज मोजलेलं नसेल ते तरीसुद्धा त्याला आपण संख्यावाचक म्हणत असतो ही सगळी झाली संख्यावाचक विशेषणं तुम्ही म्हटले एकूण किती मुले आहेत तीन मुले आहेत मांजर किती आहेत एक मांजर आहेत घरावर त्या ठिकाणी मांजराच्या कितीपट मुले आहेत तर तिप्पट मुले आहेत सगळे विशेषणाचे प्रकार मग त्याच्यामध्ये विशेषणामध्ये आहे गणनावाचक विशेषण क्रमवाचक विशेषण आवृत्तीवाचक विशेषण असे वेगवेगळे पृथकत्ववाचक विशेषण ते सगळं आपण पुढे बघणार आहोत डीपमध्ये मात्र हे एकदम थोडक्यामध्ये ओळख तोंड ओळख बघा या ठिकाणी तुमच्या समोर एक परिच्छेद आहे एक पॅसेज आहे तुम्हाला याच्यापैकी या परिच्छेदामधील संख्या विशेषणं ओळखायची आहेत काय संख्या विशेषण इथे जर तुम्ही बघितलं पहिल्या वेळीमध्ये काय आहे अल्लाउद्दीन आणि फरिदा दोघे शाळेत निघाले वाटीत एका वेळेचे दुकान होते दुकानात अनेक प्रकारची चिक्की होती इथे अनेक आहे की नाही हे मला सांगा संख्याविशेषण फरीत आगळे पाच रुपयाचे नाणे होते या वाक्यामधलं संख्याविशेषण तिने अडीच रुपयात शेंगदाण्याचे चिक्कीचे पाकिट घेतले याच्यामधलं विशेषण पुढे अलाउद्दीनने उरलेल्या अर्ध्या पैशात फुटाने त्या ठिकाणी घेतले या ठिकाणी कोणतं विशेषण आहे सगळे पैसे संपले इथे सगळे विशेषण आहे की नाही आहे भरपूर आहे की नाही आहे मग हे कोणत्या विशेषणाच्या प्रकारामध्ये जातोय विशेषणामध्ये सुद्धा उपप्रकार आहेत ते तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच सांगा पसाभर फुटाने विशेषणाचा उपप्रकार मला सांगा जे विषय विद्यार्थी हुशार आहेत किंवा ज्यांना वाटते नाही हे खूप सोपं चाललंय त्यांनी मग ते उपप्रकार मला सांगा थोडीशी याचा उपप्रकार मला सांगा पुढे जातो मी खालील वाक्यातील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या संख्यावाचक विशेषणापैकी योग्य विशेषण तुम्हाला द्यायचे बघा या ठिकाणी तुमच्यासमोर पाच विशेषणं आहे एक एक सहस्र द्विगुणित दुप्पट आणि पाच कोणत्या वाक्यामध्ये कोणतं वापरता येईल अविनाशला टिंबुटिंब भाषा येतात सांगा उत्तर सूर्याच्या टिंबटिंब किरणांनी जमिनीला स्पर्श केला उत्तर सांगा बिडूक उड्या मारत पसार झाले उत्तर सांगा टिंबटिंब बिडू पुढे आईला पाहताच तिचा आनंद टिंबटिंब झाला काय येईल तुमच्यासमोर ऑप्शन आहेत पटपट पटपट सुचलं पाहिजे भुकेच्या तडक्यात मीनाच्या टिंबटिंब मीनाने टिंबटिंब चपात्या खाल्ल्या काय उत्तर येणार आहे खाली विविध शब्द तुमच्या समोर आहेत याच्यातून आपल्याला एक नवीन विशेषणाचा प्रकार या ठिकाणी कळणार आहे काय शब्द ही खारी खारूचं ताई असं मी म्हणतोय माझी वही ज्याचे पत्र त्याचा रुमाल कोणता पेढा आम्ही मैत्रिणी त्याचा सदरा तिच्या वेण्या हे या ठिकाणी विशेषणाचे प्रकार आहेत आणि इथे जर बघितलं तुम्ही ही माझी ज्याचे त्याचा कोणता आम्ही त्याच्यानंतर त्याची असेल तिच्या असेल ही सगळी सर्वनामे आहेत काय आहेत सर्वनामे पण या सर्वनामांपुढे नामं आलेली आहेत मुळातली ही सर्व पण याच्यापुढे ही खारुताई असेल वही असेल पत्र असेल रुमाल असेल ही सगळी नामं त्याच्यापुढे आली आणि ही सर्व नामं त्या नामांबद्दल विशेष माहिती सांगायला लागली या ठिकाणी म्हणजेच ती विशेषणाची कार्य करायला लागली मुळातली सर्व नामं जेव्हा विशेषणाची कार्य करतात तेव्हा त्यांना सार्वनामिक विशेषणे असं म्हटलं जातं मग याच्यामध्ये मी आहे तू आहे तो आहे हा जो कोण काय ही सर्वनामे असली तरी सार्वनामिक सर्वनामी म्हणून काम करताना नेहमीच त्यांच्या मूळ स्वरूपात न येता त्यांच्या त्या ठिकाणी स्वरूपात बदल होत असतो हे लक्षात घ्या कारण की या ठिकाणी तुम्ही जर बघितले त्याचा रुमाल हा तोपासून येतोय त्याचा रुमाल कोणता कोणपासून कोणता बनतोय ओके तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी थोडासा बदल होतोय आणि ती सार्वनामिक विशेषणं बनता आहेत बघा कशा पद्धतीने बनतात ही सार्वनामिक विशेषणे परीक्षेमध्ये प्रश्न येतात एम पी एस सी असेल पोलीस भरती सरळ सेवा से कोणत्याही ठिकाणी मग तेव्हा आमची उत्तरं चुकतात मी हे सर्वनाम आहे याच्यापासून कसं सार्वनामिक विशेषण म्हणू शकतो तर माझा आणि माझी तूपासून तुझा तुझी तीपासून किंवा तोपासून त्याचा तीपासून तिचा तिची तिचे आम्हीपासून आमचा आमची तुम्हीपासून तुमचा ही सार्वनामिक विशेषणं या ठिकाणी म्हणतायत हापासून काय म्हणतायत असा असला इतका अमका एवढा आणि तुम्हाला सांगतो हे जे आहे ना हे जे शिकवतो आहे ना मी हे चांगल्या चांगल्या भल्याभल्यांना ज्यांचं दहा दहा वर्षी एम पी सी झाली का त्यांनाही लवकर हे जमत नाही ही वास्तव आहे आणि ही फार मोठी शोकांतिकाय आहे कारण आम्ही वरवर वरवर वर, अभ्यास करतो आम्ही बेसिक कधी समजूनच घेत नाही हा फार मोठा प्रॉब्लेम आहे आम्हाला थोडंसं येत असलं ना आम्हाला खूप येतंय आहे मला खूप येतंय आहे अशा आपण त्या ठिकाणी गप्पा मारतो याला आमच्याकडे भापाऱ्या मारे म्हणतात मुळात येत नसतं मात्र मला खूप येतंय आहे मी खूप हुशार आहे आणि मग त्याच्यामुळेच जेव्हा रिझल्ट यायचे तेव्हा रिझल्ट येत नाही मग चुकतात मग सांगतो नाही नाही हे असं चुकलं हे ये मला येत होतं हे ये चुकून चुकलं असं चुकून चुकत नसतं मित्रांनो तुम्ही जर तशातले असाल तर मग तुम्हाला तो तोच तसा तसला तितका तेवढा तमका असं काहीतरी म्हणावं लागेल ओके जो म्हटलं की जसा जसला जितका जेवढा कोणचं कोणता केवडा कायचं कसा कसला ही सार्वनामिक विशेषणं आहेत माहीत असली पाहिजे पुढे काही शब्द दिले आहेत जबा बघा या ठिकाणी थोडंसं आपण हे विशेषण आपले चालूच आहे मात्र त्याच्यासोबत आपण ही क्रमिक पुस्तकं बघतोय शुद्ध लेखनाचे काही नियमही आपण बघत चालणार आहोत त्याच्यासोबतसोबत सोबत। ओके इथे एक लहानसा एक नियम फार महत्त्वाचा नियम आहे फार महत्त्वाचा म्हणजे हा नियम फू खूप चांगली काही मराठी व्याकरण शिकवणारे असे लेक्चर्स आज यूट्यूबला उपलब्ध आहेत की मराठी व्याकरण शिकवणाऱ्यांना हा नियम माहीत नसतो काय मी पी ही जी पी बी ती तू धू जू कोणताही एकाक्षरी शब्द जर तुम्ही बघितले तर त्याला इकार असेल किंवा त्याला उकार असेल तर तो नेहमी दीर्घ उच्चारला जातो आणि तो नेहमी दीर्घच लिहिला जातो लक्षात घ्या तो कधी त्या ठिकाणी फक्त हा नीचा अपवाद जर सोडला तर तो एकारी एकाक्षरी शब्द जो आहे तो कधीही दीर्घ लिहावा लागेल फक्त एकमेव हा आहे जो रस्व लिहिला जातो हा नी म्हणजे तुम्हाला नियम काय येतोय एकाक्षरी शब्दातील एकार आणि उकार हा नेहमी दीर्घ लिहिला जातो एकच शब्द असेल ना त्याला दुसरा उकार किंवा दुसरी त्या ठिकाणी वेलांटी आपण जी म्हणतो आहे ती तुम्हाला द्यावी लागेल पुढे बघा या ठिकाणी काही नवीन मुद्दे तुम्हाला दिसत आहेत आधुनिकित शब्द आहे त्याची टोपी उडाली आधुनिकित शब्दाचं निरीक्षण करा याच्यावरून एक महत्त्वाचा नियम तुमच्या समोर येणार आहे नूरजहा विटी दांडू खेळू लागली विटी दांडू खेळू आईने पिशवी ठेवली ताईला पेरू आवडतो संजू आनंदाने नाचू बोलू आणि गाऊ लागला काय आहे या ठिकाणी काय आहे इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या समोर जेवढे काही शब्द आहेत त्या सगळ्यां शब्दामध्ये इकार आणि उकार हा दीर्घ आहे बरोबर रस्व काहीच नाही याच्या शेवटी मराठी भाषेमध्ये शब्दांच्या शेवटी येणारे जे इकार आहे किंवा उकार आहे हे दीर्घ असतात हे लक्षात घ्या कोणताही शब्द असू दे मराठीमध्ये त्याला दोनच अपवाद आहे फक्त एक आणि दुसरा परंतु हे जर सोडले तर सर्व इकार आणि उकार जे आहेत मराठीमधले ते दीर्घ असणार आहेत अत्यंत महत्त्वाचा नियम मग हे नियम आहेत असले तर आमच्या चुका होत नाही शुद्ध लेखनाच्या आमच्या चुका होत नाही या अत्यंत महत्त्वाच्या आहेत राज्यसेवेला तुम्ही निबंधपत्र लिहित असतात इकडे एम टी एस भरती आहे त्याच्यामध्ये निबंधपत्र लिहिताना तुम्हाला असे नियम उपयुक्त ठरतात पुढे आणि याच्यामध्ये सुद्धा शुद्ध लेखनाच्या नियमामध्ये सुद्धा जे शुद्ध शब्द असतात तिथे आता सार्वनामिक विशेषणांपैकी योग्य विशेषण या ठिकाणी टाकायचे आहे तुमच्यासमोर काही उदाहरणं आहेत आणि हे फार महत्त्वाचे आहेत सार्वनामिक विशेषणं काय असतात ते तुम्हाला या ठिकाणी पक्क करण्यासाठी या उदाहरणांचा उपयोग होईल या ठिकाणी तुमच्यासमोर इतका जेवढा तुमचा तिचा जसा तेवढे हे शब्द आहेत बाबांनी विचारले टिंबटिंब कुठे होतास काय उत्तर देणार तुम्ही सहा शब्द तुमच्याकडे टिंबटिंब चेहरा उन्हाने लाली ती लाल झाला उत्तर द्या कोणता शब्द येईल कोणतं सार्वनामिक विशेषण येईल मला वाटते टिंबटिंब कचरा जास्त टिंबटिंब प्रदूषण जास्त तुमच्यासमोर या ठिकाणी ऑप्शन्स आहेत उत्तर तुम्हाला द्यायचे टिंबुडिंब मुलगा खूप हुशार आहे पुढे टिंबडिंब अंगरखा तशीच टोपी घालून तो मांच्यावर आला या ठिकाणी तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत आणि तुम्हाला उत्तरं द्यायचे आता पुढे नामं दिलेली आहेत आणि या नामांना दोन दोन विशेषणं तुम्हाला लिहायचे समजा या ठिकाणी हिमालय आहे तुम्ही म्हणू शकता दोनचं हिमालय बर्फाच्या दीड हिमालय मग भाजीसाठी तुम्ही कोणती विशेषणं वापरणार आता हे उत्तरं तुमच्यासाठी महत्त्वाची आहे याचे कमेंट बॉक्स भरले पाहिजे त्या उत्तरांनी आणि तुम्हाला जर ही येत नसेल तर समजायचं अरे मला सगळे लेक्चर्स ए टू झेड बघावे लागतील आणि हे बघायचे असेल तर आपलं एस टी आर सी पी ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनवर तुम्हाला संपूर्ण मराठी व्याकरणाचा कोर्स मराठी व्याकरणाचं ईबुक या ठिकाणी अवेलेबल आहे जे विद्यार्थी नवीन आहेत ज्यांना गरज आहे मराठी व्याकरण परिपूर्ण करण्याची अत्यंत सोप्या भाषेमध्ये त्यांच्यासाठी या ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये हे सगळे कोर्सेस उपलब्ध आहेत भाजीसाठीची विशेषणं सांगा बाहुलीसाठीची सांगा घरासाठीची सांगा विद्यार्थ्यांसाठीचे सांगा आणि लोकांसाठीची सांगा कोणती विशेषणं तुम्ही वापरणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण बघितला नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करत चाला आणि अभ्यास करत राहा या ठिकाणी थांबतो धन्यवाद